मागच्या आठवड्यामध्ये धुळ्यामध्ये एक अशीच घटना घडली होती. तिथे असणाऱ्या जे निवासी डॉक्टर आहेत आणि त्यानंतर परवा दिवशी सायन हॉस्पिटलमध्ये सेम अशाच पद्धतीची घटना घडण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी डॉक्टरना खूप वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे. ह्या गोष्टीबद्दल आम्ही तीव्र निषेध करत आहे. त्यासाठी आम्ही बीजे मेडिकल कॉलेजचे सगळेच्या सगळे रेसिडेंट डॉक्टर निवासी डॉक्टर या ठिकाणी जमलेलो आहोत. या गोष्टीबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी प्रोटेस्ट करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. तर आमचं हे ॲक्च्युली एक गोष्ट सांगण्याची इच्छा आहे की हे जे आंदोलन आम्ही पुकारण्यात आलेलं आहे हा काही संप वगैरे काही नाही आहे. हे आपत्कालीन विभाग आमचा आजही चालू आहे फक्त. आणि ह्या ठिकाणी आम्हाला एवढं सांगायचं आहे की आम्ही हा जो एक ही जी रजा घेतलेली आहे ती फक्त प्रोटेस्ट करण्यासाठी घेण्यात आलेली आहे. डॉक्टरांना संरक्षण मिळण्याबाबत आमचा मुख्य हेतू तोच आहे की डॉक्टरांना या ठिकाणी संरक्षण मिळत नाही आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. पण या रजेमागच्या तुमच्या मागण्या काय? या रजेमागचं मुख्य आणि मुख्य जी आमची मागणी आहे ती म्हणजे डॉक्टरांचं संरक्षण. डॉक्टरांचं संरक्षण हे मिळायलाच पाहिजे. आता परिस्थिती अशी बनत चाललेली आहे की डॉक्टरांना स्वतः एक स्वतः डोक्यामध्ये हेल्मेट घालून किंवा हातामध्ये लाठी घेऊन किंवा गन वापरून पेशंटवरती ट्रीटमेंट करायची की नाही करायची अशी एक वेळ आलेली आहे. एवढी परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. आजकाल बघतो आपण कॅज्युअलिटीमध्ये किंवा आपत्कालीन विभागामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे पेशंट्स येत आहेत. भले तो पेशंट गंभीर आजाराचा नसला तरी प्रत्येक नातेवाईकाला असं वाटतं की आपल्या पेशंटकडे सर्वात प्रथम डॉक्टरांनी लक्ष दिलं पाहिजे. पण ज्या जेव्हा एखादी सिच्युएशन अशा पद्धतीने येतील तेव्हा ते डॉक्टरांना एक व्यवस्थित म्हणजे एक नॉलेज असतं की त्या पद्धतीने ते हँडल करतात पेशंटला. की ज्या ठिकाणी एका सिरियस पेशंट असेल तर सगळ्यात अगोदर प्रायोरिटी सिरियस पेशंटलाच देण्यात येते. पण तरी देखील आपत्कालीन विभागामध्ये आपण बघतो की दारू पिलेले व्यक्ती येतात. त्यानंतर की जे एकदमच खूप ग्रासलेले असतात प्रायव्हेटमधून आलेले अशा पद्धतीचे लोक असतात की ज्यांच्यावरती की ज्यांच्या पेशंटचं बरं होणार नाही अशा टाईपचे पण आजार असतात की त्यांची नंतर मेंटॅलिटी चेंज होऊन जाते आणि ते डॉक्टरांवरती आरेरावीची भाषा वापरतात किंवा त्यांना मारहाण करतात. आता हा प्रोटेस्ट अजून किती दिवस चालणार तुमचा? तर असं जे आमचं आम्ही जे ठरवण्यात आलेलं आहे की हा प्रोटेस्ट तर बेमुदत करण्यात आलेला आहे. तर याच्या माग आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण जर झाल्या नाहीत तर तोपर्यंत आम्ही आमचा प्रोटेस्ट चालूच ठेवणार आहे. आपण सांगितलेले की 250 विद्यार्थी आज सामुदायिक रजेवर आहेत आणि 32 पैकी 5 सिनियर रेसिडेंट जे पोस्ट ग्रॅज्युएशन ते आज सामुदायिक रजेवर आहेत. सर महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जनरल आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करताय, परंतु याच्यामधून मार्ग कसा निघणार? कारण हे बेमुदत रजा आंदोलन आहे आणि याचा परिणाम जो आहे तो टाळण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया या आपण करणार आहोत किंवा पूर्ण करणार? आज विद्यार्थ्यांनी जो रेसिडेंट डॉक्टर्स यांनी सामुदायिक रजेवर जाण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे आपण आज आपल्या ज्या इमर्जन्सीज ऑपरेशन्स आहेत शस्त्रक्रिया त्यावेळे आपण कार्यरत करत आहोत आणि निश्चितच याच्यामुळे प्लॅन्ड सर्जरींमध्ये फरक पडलेला आहे आणि रुग्णांना याच्यातल्या सेवा रुग्ण हा त्याच्या रुग्णसेवेपासून वंचित राहू नये म्हणून आपण आपल्या विभागामधील प्री आणि पॅराक्लिनिकल जे डॉक्टर्स आहेत त्यांना आम्ही तिथे पाचारण केले की ज्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम हा कमीत कमी म्हणजे कमीत कमी असेल व योग्य प्रकारे त्यांना ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न आहे. सर तोडगा काढण्यासाठी चर्चा जी आहे ती आता कुठल्या स्तरावर तोडा आहे? गिरीश महाजन जे आहेत ते मंत्री जे आहेत ते चर्चा करणार आहेत प्रत्येक दिवशी का तुम्ही तुमच्या लेवलवरतीच हा तोडगा काढणार आहे? आता पुण्याचा विचार करता आजपर्यंत तरी म्हणजे इथलं वातावरण एक हसून खेळून आहे. इथे ऑलरेडी सिस्टीम एस्टॅब्लिश आहे. सुरक्षा रक्षाचा जो आहे इश्यू त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी स्ट्रीमलाईन केलेलं आहे. प्रत्येक रुग्णाला 2 पास आपण देत आहोत. आता लोकांच्याही अपेक्षा या डॉक्टरांकडनं वाढलेल्या आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईकही येत आहे. याच्यामध्ये रुग्णही हा त्याच्या अपेक्षेने आलेला असतो आणि कुठेतरी हा ॲक्सिडेंट या याच्यातून हा प्रसंग उद्भवतो. हा प्रसंग न उद्भवण्याकरता आम्ही आत्ताच मार्डच्या पदाधिकारी आणि काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता त्यांनी जे काही सजेशन दिले आहेत ते अजून सिक्युरिटी वाढवावी. पण सिक्युरिटी ही प्रत्येकाला वाढून ही किती ठिकाणी आपण हे रोखणार आहोत
ही मानसिकता जी आहे लोकांमधली डॉक्टरांबद्दलची, त्याच्यासाठी आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये विचार करावा असं मी त्यांना एक अपील केलेलं आहे की या दुर्घटना कमीत कमी कशा होतील याच्यावर आपण एक चर्चा, म्हणजे आम्ही त्यांच्याशी ऑलरेडी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी आम्हाला जे काय डिमांड केलेले आहेत की सेक्युरिटी वाढवा, गेट आमचे ऑलरेडी बंद केलेले आहेत आम्ही, आणि याच्या उपर बघूया आपण पुढे, याचा निश्चितच त्याचा बेनिफिट होतो आपल्याला आणि समाजामध्ये हा सामुदायिक रजेवर जाऊन किंवा हे जाऊन हा काही त्याचा उपाय नाही, कारण समाजामध्ये असलेली डॉक्टरांची जी इमेज आहे ती पूर्वीसारखीच राहावी यासाठी आम्ही त्यांना म्हटले की तुम्ही रजेवर जाऊ नका. रजेवर न जाता आपण याच्यावर काय करू शकतो याच्यावर आपण विचार करावा आणि परत संध्याकाळी आज त्यांना बोलवलेलं आहे चर्चेला. न्यायालयाचे निर्देश पाळून सर्व राज्यभरातील संप मागे घेतले असले तरी काल रात्रीपासून निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेचे हत्यार उपसले आहे आणि याचा परिणाम पुण्यातील सर्व दवाखान्यांमध्ये आढळून येतोय. अतिदक्षता विभागाचे डॉक्टर सुद्धा रजेवर आहेत, त्यामुळे रुग्णदारी आणि डॉक्टर घरी अशी अवस्था निर्माण झालेली आहे. कॅमेरामन वैभव रंधावेसोबत अविनाश लोंढे, लाईव्ह पुणे.